चिखलदरा पर्यटन नगरी येथे 74व्या प्रजासत्ताक दिनाचा नागरिकांमध्ये चांगलाच उत्साह पाहायला मिळाला. तहसील कार्यालय येथे तहसीलदार माया माने यांनी झेंडा वंदन करून व्यसनमुक्तीचे संदेश दिले. तसेच सर्व अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत व्यसनमुक्तीची शपथ यावेळी घेण्यात आली. सार्वजनिक बांधकाम उपविभाग येथे मिलिंद पाटणकर यांनी झेंडा वंदन केले. प्रजासत्ताक दिन आपला सर्व देश साजरा करतोय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अत्यंत कौशल्यपूर्ण रीतीने तयार केलेली या राज्याची घटना ही चिरायू हो ह्या माझ्या शुभेच्छा आहेत. अनेक पिढ्यांना मार्गदर्शित करणाऱ्या या घटनेचा आपल्या देशाला निश्चितपणे अभिमान असला पाहिजे. त्या घटनेच्या आधारे राहून आपण वेगवेगळी कामं सगळी लोक करत आहोत, त्याचा सन्मान करून आपल्या हातून खूप चांगली कार्य होत. या विभागाचे कर्मचारी, याच्यासोबत जोडलेले कंत्राटदार आणि सर्व देशातील नागरिकांना, महाराष्ट्रातील नागरिकांना माझ्या प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. पोलीस स्टेशन चिखलदरा येथे पोलीस निरीक्षक राहुल वाढवे यांनी झेंडाला सलामी दिली. नमस्कार, मी राहुल वाढवे, ठाणेदार चिखलदरा. आज दिनांक 26 जानेवारी निमित्त मी सर्व चिखलदरे वासियांना प्रजासत्ताक दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा देतो. तसेच आज सर्वांनी तंबाखू विरोधी दिन म्हणून साजरा करायचा आहे. त्याकरिता तंबाखू आणि गुटखा याचे सेवन आपण करणार नाही याकरिता प्रतिज्ञा घ्यायची आहे. तंबाखू आणि गुटखा यामुळे कर्करोग होतो आणि भारतातले लाखो तरुण इसम यामध्ये वारले जातात आणि त्यांच्या कुटुंबाची खूप मोठी हानी होते. त्याकरिता आज संविधान दिन निमित्त तंबाखू सोडण्याची सर्वांनी प्रतिज्ञा घ्यावी असं मी पोलीस विभागातर्फे आवाहन करतो. पंचायत समिती कार्यालय चिखलदरा येथे गटविकास अधिकारी जयंत बाबरे यांनी झेंडा वंदन करून सर्व विभागाच्या प्रमुख अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत व्यसनमुक्तीची शपथ घेतली. निरोगी भारत व्हावा या उद्देशाने या प्रजासत्ताक दिनानिमित्त शासनाच्या आदेशानुसार हे व्यसन मुक्तीची शपथ घेण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात आले. पंचायत समिती चिखलदरा, मी गटविकास अधिकारी जयंत बाबरे, आपल्या भागातील सर्व नागरिकांना आजच्या प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. गणराज्य दिन चिरायू हो या अनुषंगाने आज आपण दोन शपथ घेतो आहे. एक तर संविधानाच्या प्रमाणे मी माझी वागणूक करणार आणि आजपासून मी व्यसनमुक्तीचं शपथ घेतो आहे. अशा दोन शपथ आपण घेतलेल्या. आपण सर्वांनी या शासनाच्या सुत्त उपक्रमाला मदत करावी आणि व्यसनापासून मुक्त व्हावे. चिखलदरा नगर परिषद येथे प्रशासक तथा मुख्य अधिकारी सुधाकर पानझडे यांच्या प्रमुख उपस्थितीत ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पाडण्यात आला. मी प्रशासक तथा मुख्य अधिकारी सुधाकर लक्ष्मण पानझडे चिखलदरावासियांना आवाहन करू इच्छितो की शहरामध्ये कोणीही व्यसन करू नये, आपलं जीवन आनंद जगावं. तसेच प्रजासत्ताक दिनानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा, धन्यवाद. या शुभप्रसंगी गावातील प्रतिष्ठित नागरिक, पूर्व नगराध्यक्ष, माजी उपाध्यक्ष तसेच सर्व माजी नगर परिषद सदस्य उपस्थित होते. पोलीस कवायत मैदान येथे विविध स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक पटकाविणाऱ्या विद्यार्थ्यांचा सन्मान तहसीलदार माया माने यांच्या हस्ते करण्यात आला. पर्यटन नगरी येथे उल्लेखनीय कामगिरी करणारे सर्व शाळा विद्यार्थी व शिक्षकांचा सन्मान करण्यात आला. या प्रजासत्ताक दिनानिमित्त पर्यटन नगरीतील नागरिकांना विविध विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी शुभेच्छा दिल्यात. नमस्कार शेतकरी मित्र हो, चिखलदरा तालुका व पंचायत समिती कृषी विभाग तर्फे तालुक्यातील सर्व शेतकरी, शेतमजूर व नागरिकांना 74व्या प्रजासत्ताक दिनाच्या मी शुभेच्छा देतो. आणि आपला देश अन्नधान्यामध्ये स्वयंपूर्ण आहे आणि असाच टिकून राहावा यासाठी शेतकऱ्यांना कृषी विभागामार्फत व इतर विभागामार्फत मिळणाऱ्या योजना त्यांच्यापर्यंत पूर्ण लाभ पोचला पाहिजे यासाठी कृषी विभाग व प्रशासन हे कटिबद्ध आहे. यासाठी आम्ही अथक प्रयत्न आपल्यासाठी करत राहू. मित्र हो, आज एक आमच्या प्रशासनात आम्ही महत्त्वाची शपथ घेतली आहे की आपला देश हा स्वयंपूर्ण तर आहेच पण रोगमुक्त झाला पाहिजे. त्यासाठी तंबाखूजन्य पदार्थ, विडी, सिगारेट याचं आपण कधीही सेवन करू नये. त्यासाठी आपणही स्वतः अशी शपथ घ्यावी आणि आपला देश सुदृढ, रोगमुक्त आणि प्रगतीशील बनवण्यासाठी आपण हातभार लावा. जय हिंद, जय महाराष्ट्र. चिखलदरा नगर परिषदेचे माजी उपाध्यक्ष अब्दुल हैदर भाई यांनी प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देऊन व्यसनमुक्तीचे संदेश दिले. 26 जानेवारी
प्रजासत्ताक दिनाच्या सर्व चिखलदरा वासियांना व मेळघाट वासियांना नगरपालिका माजी उपाध्यक्ष अब्दुल भाई यांच्याकडून हार्दिक शुभेच्छा व आज शासनाच्या नियमानुसार शासनाने आज 26 जानेवारीला व्यसन मुक्ती दिवस म्हणून साजरा करण्याचे आदेश व संदेश दिलेले आहे. त्यानिमित्ताने सर्व मेळघाट व चिखलदरा वासियांनी या आदेशाचे पालन करून व्यसन मुक्त राहावं हीच माझी सर्व नागरिकांना विनंती. विद्यार्थ्यांमध्ये प्रजासत्ताक दिनाचा चांगलाच उत्साह पर्यटन नगरीमध्ये पाहायला मिळाला. परतवाडा मेळघाटेतनं जुनेद अहमद, सिटी न्यूज प्रतिनिधी.